हॅलो फ्रेंड्स, प्रथमतः तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. मित्रांनो, आपण आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जी एच एस सी बोर्ड एक्झाम आहे 2024 यामधील जो एस पीचा पेपर आहे त्या एस पीच्या पेपरची आज आपण आय एम पी रिव्हिजन समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, आपण याआधी आपला एस पी सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचे सर्व काही आय एम पी क्वेश्चन समजून घेतलेला आहे. ते सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे, किंवा तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून सर्व एस पीचे आय एम पी बघू शकतात. आणि आता आपण प्रत्यक्षामध्ये एस पीची आय एम पी रिव्हिजन समजून घेऊया. पहिले मित्रांनो, हे समजून घ्या की तुम्हाला एस पीला 80 पैकी किती मार्क्स पडू शकतात. तुम्हाला एस पीला 80 पैकी 77 मार्क्स मिळतात, आणि साधारणतः 20 मार्क्स तुमचे कॉलेजकडे असतात, तिथे तुम्हाला 20 पैकी 20 सुद्धा मिळू शकतात. 20 पैकी आपण 19 धरू, तुमचे 77 आणि 19 96 मार्क्स तुम्हाला एस पी या सब्जेक्टमध्ये मिळू शकतात. तर आपली ही रिव्हिजन तुम्हाला 90+ मार्क्स हे एस पी या सब्जेक्टमध्ये मिळून देणार आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर आता आपण जे आपली प्रत्यक्षामध्ये एस पीची जी काही रिव्हिजन आहे चॅप्टर वाईज म्हणजे प्रकारानुसार आपण रिव्हिजन समजून घेणार आहोत. तर जी काही रिव्हिजन आहे त्याचं काही जो मॅटर आहे तो तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केला गेलेला आहे. तर समजून घेऊ आपण काय म्हटलं त्याच्यामध्ये. एच एस सी बोर्ड एक्झाम 2024, त्याच्याचबरोबर सरळ दिलं बघा, पेपर डेट 28 फेब्रुवारी 2024, म्हणजे उद्या 28 तारीख आहे, उद्या आपला पेपर आहे. त्याच्या खाली बघा काय म्हणलंय, एच एस सी बोर्ड एक्झामच्या खाली महारिव्हिजन, आणि त्याच्या खाली म्हणलंय विषय चिटणीसाची कार्यपद्धती, आणि तुमचं जे काही पेपरची डेट होती त्याच्या खाली बघा काय म्हणलंय, वेळ आहे 3 तास आणि गुण आहे 80. तुम्हाला जो काही बोर्डाचा नवीन नियम होता की तुम्हाला 10 मिनिट पेपरच्या नंतर वाढून दिलेले आहे, ते 10 मिनिटं पण तुम्ही धरून घ्या. म्हणजे तुम्हाला डोळ्यात 3 तास 10 मिनिटं हा वेळ आहे. पण आता 10 मिनिटं आपले जे काय आपण पेपरला डायग्राम काढत असतो पेपरमध्ये, किंवा पेपरमध्ये रेषा वगैरे वाढण्याचं काम करत असतो, त्याला 10 मिनिटं तुम्ही जर पकडले तर तुम्हाला पेपर लिहायला प्रॉपर किती वेळ मिळतो, 3 तास वेळ मिळत असतो. तर आता बघा आपली जे काही चॅप्टर वाईज रिव्हिजन आहे ती आता आपण समजून घेऊया. तर बघा तिथे म्हणले प्रकरण नंबर 1 कोणते, आपलं संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. त्याच्यामुळे आपण पहिलं काय म्हणले, स्थिर भांडवलो खेळते भांडवल संकल्पना. पहिलं काय म्हणले, स्थिर भांडवलो खेळते भांडवल संकल्पना. या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी स्थिर भांडवल म्हणजे काय, किंवा खेळते भांडवल म्हणजे काय, प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. मग तुम्ही प्रॉपर कन्सेप्ट लिहिली ती तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये विचारू द्या, तुम्ही ती लिहू शकता. मग तुम्हाला फरक स्पष्ट करा तरी आलं, खेळते भांडवल स्थिर भांडवल, किंवा स्थिर भांडवल खेळते भांडवल, ते तुम्ही तिथे लिहू शकतात. त्यानंतर पुढे 2 नंबरला काय म्हणले, स्थिर व खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. आता याच्यामध्ये मित्रांनो तुमचा प्लस पॉईंट काय ते आपण पहिले क्लिअर करूयात, की स्थिर भांडवल तुम्ही प्रॉपर समजून घेतलं की तुम्हाला खेळते भांडवल आपोआप लक्षात येईल, कारण की स्थिर आणि खेळते भांडवल एकमेकाच्या विरुद्ध भांडवल आहे. आता खेळते भांडवल जर तुम्ही केलं तर तुम्हाला हळूहळू स्थिर भांडवल काय आहे ते समजायला लागेल. त्याच्यामुळं त्याची प्रॉपर कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुम्ही डिटेलमध्ये पेपरमध्ये लिहू शकता, आउट ऑफ मार्क्स या पॉईंट तुम्ही घेऊ शकता. त्याच्या खाली बघा काय म्हणलंय, वरील प्रश्न म्हणजे जे आपण वरील 2 प्रश्न पाहिले, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 6, 8 विचारले जातील. आता दुसरा प्रश्न काय, आपला संकल्पना स्पष्ट कराय. चौथा प्रश्न फरक स्पष्ट कराय. पाचवा थोडक्यात उतरले आहे. सहावा खालविधाने सहकारण, आठवा काय सविस्तर उतरले, यामध्ये तुम्हाला विचारले जातील. इथं पहिल्या प्रकरणाचं काम आपलं संपलं. दुसरं प्रकरण बघा काय म्हणले, प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत. 2 नंबरचं प्रकरण काय आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत. त्याच्यामध्ये बघा काय म्हटले, पहिला आहे सम हक्क भाग व अग्र हक्क भाग संकल्पना वैशिष्ट्ये. पहिले तुम्हाला सम हक्क भाग म्हणजे काय, किंवा अग्र हक्क भाग म्हणजे काय, हे तुम्ही क्लिअर करा. आणि तुम्ही अभ्यास केला असं पण रिव्हिजन करायच्यावर की आपलं प्रॉपर कसं क्लिअर होईल, की आपण पेपरमध्ये लिहू शकतो. आणि सम हक्क व अग्र हक्क भागाची वैशिष्ट्ये हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरवर काय म्हणले, मालकीचे भांडवल कर्जाऊ भांडवल आदिविकर्ष संकल्पना. म्हणजे मालकीचे भांडवल आदिविकर्ष संकल्पना ज्या आहेत त्या 3 संकल्पना तुम्हाला इथे क्लिअर करायच्या आहे. त्यानंतर तिसरं जे आहे भाग आणि कर्जरोखे संकल्पना. भाग म्हणजे काय, किंवा कर्जरोखे म्हणजे काय, ही संकल्पना तुम्हाला क्लिअर करायची आहे. आणि तिची वैशिष्ट्यसुद्धा क्लिअर करायची आहे, म्हणजे भागांची वैशिष्ट्ये किंवा कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला इथे क्लिअर करायची आहे. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 6, 8 विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 6, 8
विचारले जातील. त्याच्यानंतर बघा प्रकरण तिसरं आहे भाग विक्री. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न माहिती आहे की दुसरा प्रश्न कोणता आहे, चौथा. मी तुम्हाला प्रश्न रिपीट करीत नाही, एकदम मी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न रिपीट केले. फक्त आता आपण एकदा क्वेश्चन तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, प्रश्न तुमच्या लक्षात आहे मग तुम्हाला हे क्वेश्चन समजले कोणते आपले येऊ शकतात, मग तुम्ही अभ्यासाला तयार व्हाल. तिसरं प्रकरण काय बघा, भाग विक्री हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रकरण मित्रांनो, सगळ्यात IMP प्रकरण आहे. त्याच्यामधल्या कोणत्या कन्सेप्ट बघा उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतात. त्यामध्ये पहिल्यामध्ये काय म्हणले बघा, भाग प्रमाणपत्र, भागांवरील हप्ते मागणे, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण, भाग संक्रमण, हक्क भाग, बोनस भाग, या 8 संकल्पना तुम्हाला इथे क्लिअर करायच्या आहे. परत मी क्लिअर करतो कोणते कोणते बघा, भाग प्रमाणपत्र, भागांवरील हप्ते मागणे, त्यानंतर भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण, भाग संक्रमण, त्याच्यानंतर हक्क भाग आणि बोनस भाग, या संकल्पना तुम्हाला क्लिअर करायच्या आहे. दुसरं काय म्हणले, भाग विक्रीच्या पद्धती किंवा भाग वाटपाची कार्यपद्धती. भाग विक्रीच्या पद्धती तुम्हाला इथं एकदा रिव्हिजन करायची आहे किंवा भाग वाटपाची कार्यपद्धतीची रिव्हिजन करायची आहे. आणि 3 नंबरमध्ये काय म्हणले बघा, भाग वाटपाच्या तरतुदी ऑब्लिक अटी किंवा भाग प्रमाणपत्राची नक्कल दुसरी प्रत. आता भाग प्रमाणपत्राची नक्कल प्रत हे तुम्हाला सहकारांमध्ये विचारलं होतं, बहुधा करून कुठे विचारलं होतं, सहकारांमध्ये. आणि त्याच्या खाली काय म्हणलं आहे बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 6, 7, 8 मध्ये विचारले. प्रश्न म्हणजे 2 संकल्पना, चौथा प्रश्न थोडा फरक स्पष्ट करा, 5वा प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा, 6वा खालविधाने, 7वा खाली प्रश्न सोडवा, आणि तुमचा 8वा प्रश्न आहे तो आहे तुमचं सविस्तर उत्तर लिहा. आता 7व्यामध्ये काय होतं, बहुधा 7वा प्रश्न तुम्हाला पत्र लिखणार, मग तुम्ही त्याच्यात नाही धरत चालत, तुम्ही तो कट केला तरी चालू शकेल. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रकरण 4 आहे कर्ज रोखे विक्री. प्रकरण नंबर 4 काय आहे, कर्ज रोखे विक्री. त्याच्यामध्ये बघा काय तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिलं काय म्हणले बघा, कर्ज रोखे ही संकल्पना तुम्हाला तिथे क्लिअर करायची आहे. त्यानंतर काय, कर्ज रोखे विश्वस्त ही पण संकल्पना तुम्हाला क्लिअर करायची आहे. कर्ज रोखे विश्वस्त करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ही पण संकल्पना, म्हणजे 3 संकल्पना तुम्हाला इथे क्लिअर करायच्या आहे. त्यानंतर 2 नंबरमध्ये काय म्हणले बघा, कर्ज रोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 तरतुदी ऑब्लिक अटी हे तुम्हाला इथे क्लिअर करायचं आहे. काय म्हणले, कंपनी कायदा 2013 कंपनी कायदा 2013 तरतुदी किंवा अटी. त्या 3 नंबर बघा काय म्हणले, कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती म्हणजे कर्ज रोखे विक्री कशी होती, त्याची कार्यपद्धती कशी चालते, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 8 विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 8 विचारले जातील. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5 ठेवी. पुढचं प्रकरण काय, 5वं ठेवी. तर ठेवीमध्ये बघा काय म्हणले, पहिलं पात्र सार्वजनिक कंपनी ठेवी ठेव पावती संकल्पना, म्हणजे 3 संकल्पना कोणत्या कोणत्या, एक पात्र सार्वजनिक कंपनी, दुसरं काय आपली कन्सेप्ट तुमची ठेवी, आणि तिसरी जी आहे ठेव पावती, या संकल्पना तुम्हाला इथे क्लिअर करायची आहे. आणि दुसरं जे आहे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती, दुसरं काय जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती, ह्या 2 ज्या काही जे मूळ प्रश्न आहे तुम्हाला 5व्या प्रकरणावर क्लिअर करायचे आहे. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 6 विचारले जातील, म्हणजे दुसरा प्रश्न संकल्पना, 6वा प्रश्न विधाने सहकार स्पष्ट करा, यामध्येच विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न 6वा काय म्हणला, प्रकरण क्रमांक 6वा बघा, सभासदांशी पत्रव्यवहार. प्रकरण क्रमांक 6 काय, सभासदांशी पत्रव्यवहार. त्यात बघा पहिलं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारक असल्या, नाही तुम्हाला ते IMP पत्रच मिळून गेले बघा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अंतरिम लाभांशांचे वाटप केल्याचे पत्र भागधारक असल्या. त्या 2 नंबर मग काय म्हणले, बोनस भाग वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असल्या. 2 नंबर काय, बोनस भाग वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असल्या. आणि तिसरं काय, पत्राचा नमुना संपूर्ण समजून घेणे, म्हणजे काय करणे की पत्रामध्ये कोणत्या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे, कोणत्या ठिकाणी विषय लिहायचा आहे, कोणत्या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे, कोणत्या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे, कोणत्या ठिकाणी आपला विश्वासू मायना लिहायचा आहे, सगळं तुम्हाला नमुना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 7 विचारले जाते, म्हणजे फिक्स तुम्हाला 7 हे प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण काय बघा, प्रकरण 7 कर्ज रोखे धारकांशी पत्रव्यवहार. आता हे पण पत्रव्यवहाराचाच भाग आहे. त्याच्यामुळे बघा पहिलं काय, कर्ज रोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा, कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा. आणि 2 नंबर आहे कर्जरोखेधारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा. हे 2 पत्र आहे. आणि खाली काय म्हणले, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 7 विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 7 विचारले जातील. त्यानंतर बघा पुढे काय म्हणले, प्रकरण नंबर 8 आहे आपलं ठेवीदाराशी पत्रव्यवहार. प्रकरण क्रमांक 8 काय, ठेवीदाराशी पत्रव्यवहार. त्याच्यामुळे बघा काय म्हणले, पहिलं ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा,
ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. आणि दुसरं काय म्हणले बघा, इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र ठेवीदारास लिहा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र ठेवीदारास लिहा. आणि त्याच्या खाली काय म्हणले, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 7 मध्येच विचारले जातील. आता हे एक मेन प्रश्न समजून घेऊ आपण. जे प्रकरण नंबर 6, 7, 8 या 3 प्रकरणामध्ये फक्त पत्रे आणि प्रत्येक प्रकरणातलं एक एक पत्र तुम्हाला उद्या पेपरमध्ये आहे. म्हणजे 3 याच्यातले 3 पत्र तुम्ही लिहिताना 2 लिहायचे 10 मार्कासाठी. त्याच्यामुळे 10 पैकी 10 मार्क्स तुमचे IMP आहेत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण नंबर 9, भाग पेढी पद्धती. प्रकरण नंबर 9 काय आहे, भाग पेढी पद्धती. त्याच्यामध्ये बघा काय म्हणले, पहिल्यामध्ये डिपॉझिटरी पद्धती, डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन संकल्पना अधिक फरक. आता तुम्हाला डिमटेरियल रिमटेरियलायझेशन जे त्याचा फरक विचारला जाऊ शकतो आणि ती तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायला सुद्धा ती कन्सेप्ट विचारली जाऊ शकते की डिमटेरियलायझेशन म्हणजे काय, रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, आणि डिपॉझिटरी पद्धत किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे तुम्हाला कंपल्सरी विचारलं जातं. त्यानंतर 2 नंबर बघा काय म्हणले, भाग पेढी ही कन्सेप्ट पद्धती तुम्ही क्लिअर करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर काय म्हणले बघा, गुंतवणूकदारास व कंपनीज भाग पेढी पद्धतीचे फायदे. पहिले भाग पेढी कन्सेप्ट क्लिअर करायचे, म्हणजे भाग पेढी कशाला म्हणतात हे क्लिअर करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय म्हणले, ते गुंतवणूकदारास व कंपनीज भाग पेढी पद्धतीचे फायदे हे तुम्हाला ते क्लिअर करायचं आहे. त्यानंतर 3 नंबर काय म्हणले, प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे. प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे हे पण तुम्हाला प्रॉपर क्लिअर करायचं आहे. हे पण उद्याच्या पेपरमध्ये विचारल्याने 100% शक्यता आहे. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 7 मध्येच विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 7 मध्येच विचारले जातील. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रकरण 10, लाभांश आणि व्याज. 10 प्रकरण काय आहे, लाभांश आणि व्याज. त्याच्यामध्ये पहिलं काय म्हणले, लाभांश व्याज नफा संकल्पना. म्हणजे पहिली संकल्पना लाभांश, दुसरी नफा आणि तिसरी व्याज, या तिन्ही संकल्पना तुम्हाला या प्रकरणामधून तशी रिव्हिजन करायची आहे, क्लिअर करायची आहे. तर दुसरं काय म्हणले बघा, लाभांश व व्याजाची वैशिष्ट्ये. दुसरं काय म्हणले, लाभांश व व्याजाची वैशिष्ट्ये, म्हणजे लाभांशाची वैशिष्ट्ये आणि व्याजाची वैशिष्ट्ये तुम्हाला ते क्लिअर करायचे आहे. आणि तिसरं आहे अंतिम व अंतरिम लाभांश. फरक स्पष्ट करामध्ये मित्रांनो आणि संकल्पना स्पष्ट करामध्ये हे आवर्जून विचारलं जातं. त्याच्यामुळं अंतिम लाभांश कशाला म्हणतात आणि अंतरिम लाभांश कशाला म्हणतात हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5, 7 मध्येच विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5 मध्ये, जरा 7 तुम्ही धरूच नका, ते आपण दिलं होतं. कारण काही वेळा पहिले फॉर्मॅटमध्ये 7व्यामध्ये यायचं, आता फिक्स 7व्यामध्ये पत्र लेखन, त्याच्यामुळे 7वा प्रश्न नाही धरला तरी चालेल. पुढे बघा, आपलं प्रकरण क्रमांक 11 आहे वित्तीय बाजार. प्रकरण 11 काय, वित्तीय बाजार. त्याच्यावर काय म्हणले, पहिलं भांडवल बाजार, दुय्यम बाजार, प्राथमिक बाजार, या 3 संकल्पना तुम्हाला क्लिअर करायच्या, म्हणजे रिव्हिजन करायचे आहे. भांडवल बाजार म्हणजे काय, प्राथमिक बाजार म्हणजे काय, दुय्यम बाजार म्हणजे काय. त्यानंतर दुसरं बघा, नाणे बाजारातील साधने भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये. नाणे बाजारातील साधने कोणती आहेत ते क्लिअर करायचं आहे. भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये तुम्हाला ते क्लिअर करायचं आहे. आणि तिसरं जे विचारलेलं आहे, वित्तीय बाजार व वित्तीय बाजाराची कार्य. वित्तीय बाजार ही कन्सेप्ट तुम्हाला पहिले क्लिअर करून घ्यायचे, म्हणजे वित्तीय बाजार कशाला म्हणतात आणि वित्तीय बाजाराची कार्य. आणि त्याच्या खाली काय म्हणले बघा, वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 4, 5 मध्येच विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक कुठे विचारले जातील, 2, 4, 5 मध्येच. आणि त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 12 म्हणजे आपलं शेवटचं प्रकरण आहे भाग बाजार. तर भाग बाजारमध्ये काय म्हणले, पहिलं आहे भाग बाजार व भाग बाजाराची वैशिष्ट्य. पहिले काय, भाग बाजार व भाग बाजाराची कार्य. आणि दुसरं आहे सेबीची कार्य. म्हणजे तुम्हाला इथं काय काय क्लिअर करायचं आहे, भाग बाजार व भाग बाजाराची कार्य क्लिअर करायचं आहे. दुसरं सेबीची कार्य क्लिअर करायचं आहे, दोन्ही कार्य आणि वैशिष्ट्य तरी केली भाग बाजार तरी अडचण नाही. मी तुम्हाला पहिले बोलून गेलो की वैशिष्ट्ये केली तरी अडचण नाही, कारण वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्या खाली म्हटलेलं आहे की वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 5, 8 मध्येच विचारले जातील. वरील प्रश्न हे प्रश्न क्रमांक 2, 5, 8 मध्येच विचारले जातील. त्याच्या खाली म्हटलेलं आहे बेस्ट ऑफ लक, म्हणजे तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण मित्रांनो, तुम्हाला डेमो मला हे सांगायचं आहे की आपण समजून घेऊया की तुमचा 80 मार्कचा पेपर आहे. तर तुमचं प्रश्न पहिला जो आहे, प्रश्न पहिला तो काय असतो, वस्तुनिष्ठ. तो 20 मार्कला असतो. तुम्हाला इथे 20 पैकी 20 मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला पेपरमध्ये कसे मार्क्स आणि किती मार्क्स कुठे मिळू शकतात ते आपण क्लिअर करू. त्याचे प्रश्न दुसरा आहे संकल्पना. हा प्रश्न तुम्हाला संकल्पना प्रश्न करा 8 मार्काला, इथे पण 8 मार्क तुम्हाला मिळतात. त्याच्या तिसरा प्रश्न आहे ते आपले मत लिहायचे, म्हणजे विधान समजून घेऊन तुमचं मत लिहायचं. हा असतो 6 मार्काला. इथे समजा आपण 4 मार्क पकडू, किती मार्क पकडू, कारण की आपले मत लिहायचे, आपण पूर्ण मत बरोबर लिहिन का नाही आपल्याला माहीत नाही. त्याचा प्रश्न चौथा आहे
फरक स्पष्ट करा. 12 मार्क्ससाठी येतात, जिथे 12 पैकी 12 मित्रांनो मार्क्स हमखास मिळतात. त्याच्यानंतर प्रश्न 5वा थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 5वा काय थोडक्यात, हा तुम्हाला 8 मार्क्सला विचारतो. इथे सुद्धा पॉईंटमध्ये असल्यामुळं 8 पैकी 8 मार्क्स या प्रश्नामध्ये मिळतात. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे सहकारण स्पष्ट करा, म्हणजे विधाने सहकारण स्पष्ट करा असतो आपला तो प्रश्न. हा पण 8 मार्क्सला असतो, इथे आपण 6 मार्क पकडू. कारण की कसं आहे, विधान सहकारण म्हणजे कारणामध्ये स्पष्ट करायचं असतं ते प्रॉपर आपल्याला लिहिता येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण 2 मार्क्स कट केले. त्याच्या प्रश्न 7वा जो आहे खालील प्रश्न, त्याच्यामध्ये काय येतं, पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये 10 पैकी 10 मार्क्स मित्र मिळतात. 10 मार्काला तुम्हाला पत्रलेखन आहे, 10 पैकी 10 मिळतात. आणि 8वा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे, हा 8 मार्काला आहे. याच्यामध्ये आपण 6 मार्क पकडू. किती मार्क पकडू? 6. तसं तुम्हाला 7 साडेसात मार्क्स मिळू शकतात, पण आपण 6 धरले. तर बघा तुम्ही टोटल करून बघा किती येते. बघा आपले टोटल, आपला 80 मार्कचा पेपर ही 80 टोटल तुमची येईल ही टोटल केल्यावर. आणि हे करा, 20 आणि 8 28 28 आणि 4 32 32 आणि 12 44 44 आणि 8 52 52 आणि 6 58 58 आणि 68 74. धरताना आपण 74 77 पडतात, पण आपण 74 का धरले, कुठं आपण कमी केले. इथं आपण 7 धरले, इथे 1 मार्क्स कमी केला, इथं 7 इथे 1 मार्क्स कमी केला, आणि 1 मार्क्स इथे कमी केला. असे तुम्हाला 77 मिळतं, पण आपण 74 धरू. 74 प्लस समजा 20 कॉलेजचे 94 स्कोर तुमचा ह्या रिव्हिजनमधून येऊ शकतो. तर अशा पद्धतीने जी काही SP ची रिव्हिजन होती ती आपण समजून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.